विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार डॉ प्रज्ञा सातव यांनी आज आपला नामांकन अर्ज मुंबई विधान भवनातल्या कार्यालयात दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूल मंत्री आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड उपस्थित होते. काँग्रेसचे विधान परिषद सदस्य शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर होत असलेली निवडणूक बिनविरोध व्हावी अशी काँग्रेसची अपेक्षा आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करू, मात्र निवडणूक झाली तरी काँग्रेसचा उमेदवार निश्चित विजयी होईल असा विश्वास नाना पटोले यांनी यावेळी व्यक्त केला. काँग्रेसकडून प्रयत्न राहणार आहे, महाविकास आघाडीकडून प्रयत्न राहणार आहे की विरोधी पक्षाच्या उमेदवाराचं विड्रॉल करून ही निवडणूक सुद्धा बिनविरोध व्हावी असा प्रयत्न आम्ही करणार आहोत.